कल्याण पूर्व मधील प्रभाग क्रमांक 42 लोग्राम परिसरातून भाजपाचे नरेंद्र गुप्ते हे निवडणूक लढवत आहेत. नरेंद्र गुप्ते यांना प्रथमपासूनच सामाजिक कामाची आवड असून नगरसेवक पदाचाही त्यांना चांगला अनुभव आहे. आपल्या प्रभागात त्यांनी यापूर्वी अनेक नागरी सुविधा केल्याने मतदारांचाही पाठिंबा आहे. त्यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी गुप्ते यांना विजयी करण्याचे वक्त्यांनी आवाहन केले. बदलापूरचे भाजपाचे माजी नगराध्यक्ष राम पातकर व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. नरेंद्र कृष्णन गुप्ते, वॉर्ड क्रमांक 42 लोग्राम. आज मला जे तिकीट मिळाले ते आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादाने त्यांचे कार्य बघून मी प्रेरित होऊन मी भाजपामध्ये प्रवेश केला. आणि माझे आमचे जे खासदार आहेत कपिल पाटील साहेब आणि गणपत शेठ गायकवाड यांच्या विचारांना आणि त्यांचं कार्य बघून मी खरोखर प्रेरित झालो. आमचे जे लोकल आमदार आहेत गणपत शेठ गायकवाड हे दुसरा अपक्ष निवडून येऊन सुद्धा त्यांचं कार्य अफाट आहे आणि त्यांनी बीजेपीमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या कार्याकडे बघून आम्ही आकर्षित झालो. मी नागरिकांकरता बरीच कामं केलेली आहेत. जी आपली नगरसेवक निधीतून करायची असतात ती मी कामं केलेली आहे. गटार पायवाट आहे, कॉमन असतात, या ते सगळे नाले बांधलेले आहेत, मोठे पाण्याची लाईनी दिलेली आहेत. जे नगरसेवकांना जे जनतेला पाहिजे असतात ती पूर्ण कामं मी केलेली आहेत. पाहिजे माझ्या वॉर्डामध्ये जाऊन बघा, माझा वॉर्ड एकदम व्यवस्थित 90% मी वॉर्ड क्लिअर केलेलं आहे. जी कामं 15 वर्षात झाली होती ती मी 5 वर्षात केली. मतदारांना मी एकच सांगतो, मी सामान्य माणूस आहे, तुमच्या मधला माणूस आहे आणि मला निवडून दिले तर तुमची जी कामं अपुरी आहेत या लोग्राम लोकधारामध्ये ती पूर्ण करणार हे मी त्यांना ग्वाही दिलेली आहे. कारण का मी 24 तास लोग्राम लोकधारामध्ये असतो आणि त्यामुळे जनता ही मी ते मला त्यांच्या आपला मधला माणूस समजतात आणि जनतेला माहिती आहे की हा माणूस 2 मिनिटांमध्ये आपण हाक दिली की हा 2 मिनिटांमध्ये आपल्या टू व्हीलरवर येऊ शकतो आणि आपली कामं पूर्ण करेल ही त्यांना आश्वासन आहे. मी त्यांना आश्वासन पण देत नाही पण मी त्यांना इच्छाशक्ती माझ्यामध्ये आहे आणि ती इच्छाशक्ती माझ्यामध्ये एवढी आहे की पूर्ण कामं मी करण्याची ग्वाही देईल जनतेला आणि आमचं सेंट्रलला आणि स्टेटला आमचं जे सरकार आहे त्यामुळे आम्हाला काम करायला जोश येईल आणि निधी सुद्धा आम्हाला मिळू शकतो. घोळ करणं आणि मतदारांना फसवणूक करणं हे त्यांचं कामच आहे. त्यामुळे आतापर्यंत सत्ता येत राहिलेली आहे पण याच्या पुढे आता भाजपा सरकार हे कधीही सहन करणार नाही.